नमस्कार. सध्या आपण चर्चा करतोय 16वा संस्कार अंत्येष्टी किंवा अंत्यविधी याच्याबद्दल. मागच्या भागामध्ये आपण शवयात्रा किंवा अंत्ययात्रा कशी काढावी, त्यासाठी काय काय विधी करावेत याची चर्चा केली. आता ही शवयात्रा स्मशानामध्ये पोचली, तर स्मशानामध्ये पोचल्यावरती चिता कशी असावी याच्याबद्दल शास्त्र काय म्हणतं आणि तिथे काय काय विधी केले जावेत याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. शास्त्र असं म्हणतं की चिता ही आयताकृती किंवा काही भागांमध्ये चौकोनी अशा आकाराची असावी, आणि जर ती आयताकृती असेल तर त्याचा लांबी आणि रुंदी असा जर विचार केला तर त्याच्या लांबीचा भाग हा दक्षिणोत्तर असावा असं शास्त्राला अपेक्षित आहे. म्हणजेच जेव्हा त्या भागामध्ये लाकडं रचली जाणार आहेत, म्हणजे त्या आकारामध्ये या चितेची लाकडं रचली जाणार आहेत, तेव्हा या प्रेताचे किंवा शवाचे पाय हे दक्षिणेकडे यावेत आणि डोकं हे उत्तरेकडे यावं असं शास्त्राला अपेक्षित आहे. ही चितेची लाकडं रचत असताना शास्त्र असं म्हणतं की दक्षिणेकडचा भाग हा थोडा उतराचा असावा, म्हणजेच उत्तरेकडचा भाग हा दक्षिणेकडच्या भागापेक्षा थोडासा वरच्या बाजूला असावा. आता ही लाकडं रचून झाल्यावर त्यावरती या प्रेताला ठेवलं जावं आणि त्या प्रेताच्या अंगावरती जर काही गाठी स्वरूपात कपडे किंवा आभूषणं असतील तर ती गाठ सोडवली जावी किंवा त्या आभूषणाची गाठ ही सोडवली जावी, आणि गाठ सोडवण्यासारखी नसेल तर ते आभूषण तोडावं असं शास्त्राला अपेक्षित आहे. असं का? तर ह्या गाठीमुळे तो आत्मा अडकू नये, म्हणजेच त्याच्या पुढच्या यात्रेमध्ये काहीही अडसर येऊ नये म्हणून ही कृती करावी असं शास्त्र म्हणतं. हे करून झाल्यावरती आपण मागच्या भागाचे बघितलं होतं, घरून शिजवून आणलेला भात किंवा सातूच्या पिठाचे गोळे पिंड हे त्या त्या अवयवांवरती ठेवले जावेत असं शास्त्र म्हणतं. आता हे अवयव कोणते? तर डोळे, नाक, मुख, कान किंवा ज्या मार्गातून प्राण बाहेर पडतो त्या ठिकाणी हे पिंड ठेवले जावेत असं शास्त्राला अपेक्षित आहे. ह्याच्या मागची कल्पना अशी आहे की ह्या अवयवांच्या ज्या देवता आहेत त्या देवतांना हा बलिभाग देणं असं अपेक्षित आहे. उरलेल्या विधींबद्दल पुढच्या भागात बोलू. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.